उस्मानाबाद जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत देशातल्या कडुलिंबाच्या झाडाच्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं होतं शेतकऱ्यांकडून या आवाहनाला आता प्रतिसाद मिळत आहे या निंबोळीपासून निंबोळी अर्क तयार करण्याचं काम सुरू आहे या निंबोळी अर्कामुळे पिकांवर पडणारी कीड तसंच रोगांपासून पिकांचं रक्षण होत असून पीक उत्पादकतेत वाढ व्हायला मदत होत आहे या जैविक कीडनाशक औषध निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होत असून रासायनिक औषधी शिवाय विषमुक्त शेती केल्यामुळे जमिनींची धूप थांबून शेती उत्पादनात वाढ होत आहे सोयाबीन इतर पिकावरती फवारणी करण्यासाठी परवाच आमच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनीमध्ये आदमाने यांनी आम्हाला सगळ्यांना प्रशिक्षण दिलं होतं त्यानुसार की त्याचा इफेक्ट शंभर टक्के आहे आणि ह्याचा अर्क करून ह्याला दळून आणि ह्याचा अर्क करून हे सोयाबीन म्हणा किंवा आत्ता इतर पिकावरती जर एक दोन फवारण्या केल्या तर निश्चितपणे ह्याचा आपल्या पिकाला कमी कीड होईल आणि त्या फायदा होईल पिकावरती म्हणून आम्ही मी स्वतः माझ्या शेतामध्ये बाया मजुरी येऊन हे निंबोळी गोरा गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे निंबोळी अर्क तयार करण्यात सुरुवात केलेली आहे आणि लिंबोळ्या अर्कासाठी महिलांचा भरपूर जास्त प्रमाणात प्रतिसाद देत आहेत लिंबोळ्या अर्काने शेतकऱ्यांना खूप फायदा होतो